हिमालयात आम्ही वर्कशॉपला गेलेलो असताना बियास नदीमध्ये बर्फ पडून गेला होता, सगळा बर्फ होता, पण असे हात कुडकुडत होते. मग हँडग्लोव्ज घालून चित्र काढायचे, मग हँडग्लोव्ज घालून मग ब्रश पकडता येत नाही म्हणून मग आम्ही टोकं कापली आणि हँडग्लोव्ज घालून तिथे चित्र काढली आहेत. बैक टू न्यू व्लॉग. आज हम जाने वाले हैं ऐसे आर्टिस्ट के पास जो इंटरनेशनली बहुत फेमस है. चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया 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 छैया, चल छैया छैया छैया. ना रात काय ते स्टुडिओ बोललेले बघू. भाई एवढा लांब आले परत पुण्याला काय करायचं, वाट बघूया थोडी, बघू जाऊ तर चल पुन्हा कर. हॅलो सर, काम चालू हो चालेल ना. आपण कॅज्युअल ठेवणार म्हणजे काही स्क्रिप्टेड विप्टेड असं नाही. मनामध्ये ज्या शंका येत आहेत, मुलांना काय एक शंका असतात, त्या नॉर्मल मी एक तुमच्याशी डिस्कस करणार. तुम्ही त्यांचं काही जर आन्सर्स असतील, सजेशन्स असतील, त्या सर्व तुम्ही तसं द्या. पहिले मिलिंद मुळीक सर कोण आहेत हे आपण सांगितलं तर मग ऑडियन्सला म्हणजे त्यांचे प्रत्येकाचे मत बनलेलं आहे. पण रिअल मध्ये कोण आहे ते तुमच्या क्लिअर होईल सगळ्यांना. रिअल मध्ये कोण आहे म्हणजे काय, मी एक चित्रकार आहे आणि हा म्हणजे गेली अनेक वर्ष मी कमर्शियल काम केलं, फाईन आर्ट मध्ये काम केलं, पण माझी जी काय म्हणायचं सक्सेस स्टोरी जर म्हणायचं असेल, इफ ॲट ऑल वी कॉल इट अ सक्सेस स्टोरी, ते मी वॉटर कलरमध्ये कन्सिस्टंटली काम केलं आणि त्याच्यामुळे मग एक वॉटर कलर मीडियमला आणि मला असं दोघांनाही त्याचा एक हे झाला. मी ट्रेनमध्ये आता येत होतो ना तेव्हा तुमची वेबसाईट मी ओपन केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही अबाउटमध्ये लिहिलेलं आहे खूप काय काय, तर ते सर्व मी वाचलं. त्यामध्ये तुमची स्टोरी मला कळाली वाचून. सध्या कसं आहे, आत्ताच्या ज्या युगामध्ये जी मुलं आहेत ना त्यांना वाचण्याची एवढी आवड नाही, तर त्यांना व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये जर काही बघायला भेटलं ना तर ते इंटरेस्टिंगली ते बघतात असं. बरोबर. तर त्याच्यामध्ये तुम्ही मेन्शन केलेला तुमच्या वडिलांचं काही, तर ते तुम्ही थोडा एक्सप्लेन करा की वडिलांचा काय बॅकग्राऊंड होता, त्याचा इन्फ्लुएन्स तुमच्यावर कसं झाला, ते जे सगळं लिहिलेलं आहे ना एक शॉर्टमध्ये तुम्ही सांगा. काय वडील चित्रकार असल्यामुळे मला लहानपणापासूनच चित्र काढणं हे असं काही वेगळं वाटायचंच नाही. जसं कुठलाही मुलगा लहानपणी काय खेळायला लागतो, नंतर आपण शाळेत जातो, भाषा शिकतो, सो या सगळ्या गोष्टी नॅचरल असतात की नाही, नॅचरली घडत जातात. आणि नॉर्मल लोकांच्यात काय असतं की चित्र काढणं म्हणजे एक वेगळं काहीतरी, आयदर हॉबी आहे किंवा त्याला त्यामध्ये खूप आवड आहे म्हणून तो चित्र काढतो. माझ्या दृष्टीने जसं मी रोजचं काय म्हणायचं, रोजचे आपण खेळ खेळतो लहान मुलगा, तसंच चित्र काढायचंच. चित्र काढणं अशी काहीतरी वेगळी कला आहे किंवा वेगळी ॲक्टिव्हिटी आहे असं कधी वाटलंच नाही आणि इतक्या नॉर्मली मी चित्र काढत गेलो. वडिलांनी तुम्हाला कधी असं हातात पेंट ब्रश नाही असं दिलं की तुम्हीच काहीतरी असं घरामध्ये असणार ऑब्व्हियसली आर्टिस्ट असल्यामुळे तसं हाताळायचं असं काही फार, म्हणजे ते सगळं आसपासच असायचं त्यामुळे मी केव्हाही हाताळायचो रंगब्रश, वेगळे रंगब्रश आणून दिले आहेत आणि हाताळलेत असं नाहीत आणि कुठलेही रंग घेतले तरी कधी त्याला मज्जा नसायचा त्यामुळे ते बरं झालं माझ्यासाठी. तुम्ही सुद्धा एक वेगळ्या वळणावरती, तुम्ही म्हणजे कॉलेजचं वय होतं तुमचं तेव्हा तुम्ही आय थिंक इंजिनिअरिंग चूज केलं आणि तुम्ही म्हणजे कम्प्लीट केलं की ड्रॉपआउट असं? नाही, मी कसं तरी रडत खेळत कम्प्लीट केलं.
ओके पण असली इंजिनिअरिंग मेकॅनिकल मेकॅनिकल आणि ते कसं म्हणजे तुम्ही अचानक आर्टिस्ट माणूस इंजिनिअरिंग चूज करणार हे नाही शाळेमध्ये काय असतं तुम्हाला जनरली अभ्यासात जर बरे मार्क पडत असतील तर तुम्ही कुठेतरी इंजिनिअरिंग याला इंजिनिअरिंग मेडिकल बी ए बी एस सी असे नॉर्मल लोक करायचे आणि चित्र काढणं म्हणजे ते काय घरी चालूच होतं आणि त्यासाठी आर्ट कॉलेजला वेगळं जायला पाहिजे असं कधी वाटलं नाही किंवा आर्किटेक्चर करावं असंही कधी वाटलं नाही ते सगळे लोक जे करतात तसं मी आपलं इंजिनिअरिंगला गेलो मग तिथे गेल्यानंतर ते फारसं काही आवडत नाही असं लक्षात आलं तरी तुम्ही ते पूर्ण केलं हो म्हणजे असं फॅमिली प्रेशर काही नव्हतं काही नव्हतं फॅमिलीकडनं काहीच प्रेशर नव्हतं किंवा काही नाही आणि मग नंतर मी आर्किटेक्चरल फील्डमध्ये काम केलं ॲक्च्युली अच्छा म्हणजे अभ्यास करून की अभ्यास करून नाही आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह म्हणजे त्याला काही फार अभ्यास करायची गरज नव्हती आणि इंजिनिअरिंग केलं असल्यामुळे तेवढं मला माहिती होतं तेवढं टेक्निकल नॉलेज जे काही लागतं ते होतं तर बरीच म्हणजे 18 वर्ष मी त्या आर्किटेक्चरल प्रोजेक्ट्स जे असायचे त्याचे चित्र काढणं पर्स्पेक्टिव्ह त्याचं काम केलं आणि मग त्याच्यानंतर 2006 नंतर मग पूर्णतः बंद केलं सगळं ॲक्च्युली ना माझी स्क्रिप्ट आहे ना फोनमध्ये लिहिली आणि एकदा घेऊ कधी या फोनमध्ये ओके ओके हां नाही तर आपल्याला सलग नाही क्वेश्चन ठीक आहे ठीक आहे खूप साऱ्या जनतेला आहे ना माहितीच नसतं आपण लाईफमध्ये काय करतोय सध्या म्हणजे ते एक फ्लोमध्ये त्यांच्या लाईफमध्ये कोणती गोष्ट येते आणि ती ते करत राहतात ठीक आहे तर तुमच्या केसमध्ये मिलिंद मुळीक सर सध्या त्यांच्या लाईफमध्ये काय करताय या स्टेजला मी असं काही फार विचार करून काही करत नाही कसं आहे पोटा पाण्यासाठी काहीतरी आपण सगळे करतच असतो तर सुदैवाने मी जे काय चित्र काढतो पुस्तकं लिहितो किंवा वर्कशॉप घेतो जे आवडीचं काम आहे त्याच्यातून माझ्या पोटापाण्याची बऱ्यापैकी सोय होऊ शकते ओके तर ते मी करत राहतो इंडियन आर्टबद्दल तुमचं काय हे इंडियन आर्ट म्हणजे कुठली इंडियन आर्ट म्हणायची तिला ट्रॅडिशनल इंडियन आर्ट का आत्ताचा आता हां इंडियन आर्टमधला प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे की ट्रॅडिशनल इंडियन आर्ट जी होती की जी ज्याच्यामध्ये फोक आर्ट बऱ्याच प्रमाणात होती ओके फोक आर्ट मिनिएचर आर्ट ते काय मधुबनी आणि ट्रायबल आर्ट वगैरे सगळ्या सगळ्या त्याविषयी तुला विचारायचं आहे का आत्ता चालू असलेल्या ठीक आहे आपण क्वेश्चन असा घेऊया की सध्या इंडियामध्ये जे आर्ट चालू आहे इंडियन आर्ट त्याबद्दल तुमचं काय मत आहे काय सध्या चालू आहे किंवा तुम्हाला काय माहिती आता सध्या काय चालू आहे जे आता कसं हे ही व्हिडिओ बघणार आहेत ना माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा छोट्या वयाचे जे असणार मोस्टली बघणार आहेत तर ते सगळे कॉलेज स्टुडंट आहेत आणि त्यांना जे इंस्टाग्रामवरती दिसतं जे की सध्या इंडियन आर्ट जास्त करून जास्त बघितलं जात नाही इंस्टावरती सोशल मीडियावरती पण खरं इंडियन आर्ट काय आहे हे तुम्हाला जास्त माहिती असेल तुम्ही त्या टाइमापासून नाही खरंच मला विचारशील तर मला माहित नाही मला मी काय काढतो हेच माहिती असतं बाकी काय चालू आहे खरं इंडियन आर्ट कुठलं आणि ह्याच्याशी मला काही घेणार असतं मला जे आवडतं ते मी काढतो ते कसं आहे आता मी वॉटर कलर करतो सपोज असं आपण एक एक्झाम्पल घेऊ तर वॉटर कलरची स्टाईल कुठनं आली ही काही ट्रॅडिशनल इंडियन स्टाईल नाही आहे ओके ही आपल्याला ब्रिटिशांकडनं मिळाली आता ब्रिटिशांनी जेव्हा जे जे स्कूल काढलं तेव्हा मुंबईमध्ये आणि बंगालमध्ये हे वॉटर कलर करण्याचं हे वाढलं ओके कोल्हापूरमधली आर्टिस्ट माहीत असतील तुला ते आबालाल रहमान हळदणकर वगैरे ही सगळी मंडळी पूर्वीची जी ज्यांनी हे वॉटर कलर ट्रॅडिशन चालू केली असं म्हणू आपण ते जे जे स्कूलमधनं शिकल्यानंतर त्यांना त्यामुळे ही आली कुठनं तर ही आली ब्रिटिशांकडनं आर्ट आता पूर्वी कसं झालं म्हणजे मधल्या काळात मी जेव्हा सुरुवात करायचो तर ते ब्रिटिश ज्या पद्धतीने रंग वापरायचे की ब्राऊन किंवा ग्रे ओके त्याचा एक इन्फ्लुएन्स होता म्हणजे वॉटर कलर आर्ट म्हटलं की ब्रिटिश ट्रॅडिशन म्हटल्यानंतर त्यामुळे
लोक तसेच रंग वापरायचे. आणि मग आपल्याला इंडियात जे रंग दिसतात, ब्राईट हिरवा दिसतो, ब्राईट पिवळा, ट्रॉपिकल ह्याचे, ते पूर्वी फारसे कोणी वापरायचे नाहीत. ओके, तर म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना काढायचो तेव्हा, आणि ते वापरले की ते काय म्हणायचं, ते वापरणं चुकीचं आहे असं एक समजूत करून दिली जायची. तुम्ही कॉलेजमध्ये कोणत्या होता? कॉलेजमध्ये मी COIP इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो ना. आर्ट कॉलेजमध्ये तुम्ही कधी गेलेच नाही? गेलेच नाही, पण कॉलेजमध्ये म्हणजे त्या सुमारास म्हणतोय, त्या सुमारास जेव्हा चित्र काढायला तुम्ही गेलात, हां म्हणजे शिक्षण कॉलेजमध्ये तुमचं झालंच नाही. त्याच्यामुळे इंडियन सीन आणि इंडियन रंग हे वॉटर कलरमध्ये त्या काळच्या फारसे दिसायचे नाहीत. पण मी थोडासा तो बदल करून पाहिला की ब्राईट रंग वापरून पाहिले, आणि मग ते झालं, ॲप्रिशिएट झालं चांगल्यापैकी. कारण की तुमच्या पेंटिंग्समध्ये पण मी बघतो ना, तर खूप हिरवा असा हिरवा असतो तुमच्या पेंटिंग्समध्ये. बरोबर. हां, तर सांगायचा मुद्दा असा की आपल्याला जे दिसतं, आपल्याला जे जाणवतं, आपला जो अनुभव आहे तो चित्रातून मांडणं हे महत्त्वाचं असतं. आता रिअलिझम जो काही आहे, रिअलिस्टिक आर्ट, ही सगळी आली युरोपमधूनच, ही काही ट्रॅडिशनल इंडियन आर्ट नाही आहे. पण ती युरोपमधून आली म्हणून विषय युरोपियन पाहिजेत आपलं असं नाही. विषय आणि त्याची काय म्हणायचं मांडणी ही आपल्या अनुभूतीनुसार असावी. आणि जेवढं मी त्या वेबसाईटमध्ये वाचलं, तुमच्या वडिलांचे दोन मित्र होते, हो हो, त्यांच्याबद्दल तुम्ही त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं, ते थोडंसं तुम्ही इथे. दोन मित्र म्हणजे रवी परांजपे म्हणून जे आर्टिस्ट होते, ओके, आणि शिवाजी तुपे म्हणून आर्टिस्ट होते. होते होते म्हणजे, सॉरी, रवी परांजपे आहेत, आहेत अजूनही आहेत, शिवाजी तुपे होते. तर त्या दोघांच्या स्टाईलचाही माझ्यावर बराच इन्फ्लुएन्स झाला. जसं नॉर्मली प्रत्येकांचं एक सराउंडिंग असतं, प्रत्येक माणसाचं एक सराउंडिंग असतं, तुम्ही जेव्हा तुमच्या आर्ट करिअरमध्ये इव्हॉल्व होत होता, तेव्हा तुमच्या सराउंडिंगमध्ये कोण होते असं ज्यामुळे तुम्ही आत्ता एवढ्या चांगल्या स्टेजला आलेले आहात? कारण की बोललं जातं ना, आपलं सराउंडिंगच आपला फ्युचर डिसाईड करतं. काय होते ना, हे माझे मित्र आहेत, आर्किटेक्ट मित्र आहेत, नाही हा यांनी माझा सगळा प्रवास बघितलेला आहे. सर, तुम्ही तुमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये फक्त वडीलच आर्ट फील्ड मध्ये होते की त्याच्या आधी कोणी नव्हतं? त्याच्या आधी कोणी असेल तर ऍक्च्युली ही माझी अत्ते बहीण मोठी आहे, त्यामुळे तिला माहित असेल. आधी कोणी नव्हतं ना, गं बाबांपासून त्यांचे हात सगळ्यांचे चांगलेच होते. म्हणजे माझे ह्याचे काका, म्हणजे माझे मामा होते, सगळ्यांना ड्रॉइंग होतं, पण तेव्हा त्याला व्हॅल्यू नसल्यामुळे म्हणा किंवा त्याला एनकरेजमेंट मिळाली नाही म्हणून म्हणा, ह्याचे वडील फॅमिलीमध्ये सगळ्या आत्ते होते आणि सगळ्यांचे लाडके होते, म्हणजे त्यावेळी असा प्रश्न लोकांना पडत होता जो आता नाही पडत. कारण आता अनेक ह्याच्यातून तुम्ही पैसे मिळवायला हे ओपन झालेले आहे. डिजिटलायझेशन जसं आलंय ना, तसं ते टीव्ही इंडस्ट्रीमुळे आर्टिस्टला खूप वेळ मिळालेला आहे. हा, डिजिटलायझेशन हे आत्ता आलंय, त्याच्या आधी म्हणजे कमर्शियल आर्ट आल्यापासून आर्टिस्टला वेगवेगळे अव्हेन्यू ओपन झालेच होते. मूवीज, थिएटर्स, ते तुमच्या वेळेला तर ते बॅनर विनर किती मोठे मोठे पेंट करायला चान्स मिळायचा आर्टिस्टला, तो तुम्ही काळ बघितलेलाच असेल ना? तो मी असा बघितला, म्हणजे फार जवळनं पाहिला नाही लहान असताना, कारण त्याच्यानंतर म्हणजे मी काम चालू करेपर्यंत आणि ह्याच्यापर्यंत डिजिटल आर्ट आलंच होतं ऑलमोस्ट. ओके, तर पण तो बघितलाय. तुम्ही कधीचे म्हणजे बॉर्न साल कोणत्या? 62. तेव्हा फिल्म इंडस्ट्री होती? फिल्म इंडस्ट्री होती. आता माझ्या वडिलांचे ते बाकी काही SM पंडित किंवा दिवाकर करकरे म्हणून जे मित्र होते, जे मुंबईत फिल्म पोस्टर करणं हाच त्यांचा व्यवसाय होता. मग ते छोटी पोस्टर करायची, नंतर मोठे करणारे आर्टिस्ट वेगळे होते, बॅनर पेंटर्स जे होते ते.
पण तो काळ बघितला मी. आय थिंक एम एफ हुसेन सर सुद्धा एम एफ हुसेन अगदी तुम्हाला तो प्रसिद्ध गायक माहीत असेल मिमिक्री आर्टिस्ट सुदेश भोसले म्हणून जे आहेत ना ते सुद्धा त्यांचे वडील सुद्धा हे बॅनर पेंटर होते. मी इनफॅक्ट सुदेश भोसले स्वतः आता कोणाशी नाही माझी भेट झाली म्हणजे काय झालं एकदा माझं ताज आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन होतं आणि त्या गॅलरीच्या बाहेरून मी फिरत असताना लॉबीमधनं ते जाताना दिसले म्हणून मी त्यांना म्हटलं की या माझं प्रदर्शन बघायला. मग ते येतो म्हटले पण नंतर काय वेळ झालेला दिसत नाही तेवढीच भेट झाली बस. म्हणजे एकदाच त्यांचं असं फेस टू फेस तुम्ही त्यांना तेव्हा बघितलं. हां नाही त्याच्याही आधी म्हणजे माझ्या वडिलांचं जहांगीरमध्ये प्रदर्शन असताना ते आले होते. ओके म्हणजे सरांचे पण एक्झिबिशन व्हायचे जहांगीर. हो 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 सर खूप डेडिकेटेड आर्टिस्ट होते. हो पूर्ण आर्टिस्ट म्हणजे नाही 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 पूर्ण मी तुला माहित नाही आहे पण अमर चित्रकथा कॉमिक बुक्स जी आहेत ना ती सर 50% जास्ती ही माझ्या वडिलांनी इलस्ट्रेट केलेली आहेत. ओके इलस्ट्रेटर म्हणून ते खूप प्रसिद्ध होते. इलस्ट्रेशन हे वडिलांनी सुद्धा शिकून घेतलेलं. हा म्हणजे कॉमिक बुक हे त्यांनी पहिल्यांदा आणलं भारतात. अच्छा ओके त्यांच्यापासून सुरू झालं कॉमिक बुक इंडस्ट्री. तुम्ही एक असं उदाहरण आहात जिथे डिजिटल आणि फाईन हे दोन्ही पण एका जागेवरती मेळ करतात. म्हणजे मोस्टली जे फाईन आर्टिस्ट असतात त्यांना डिजिटल जास्त करून पटत नाही. त्यांना तो कलरचा जो स्वाद असतो तो जाम आवडत असतो आणि त्या डिजिटलमध्ये ती मजा येत ना ते पेन टूल आणि ते फक्त कम्प्युटरसमोर बसणं. तुम्हाला डिजिटलबद्दल आणि तुम्ही फाईन पण करता तर दोघांचा तुमचा काय अनुभव आहे? फाईन पण करता फाईन पण करतात. अरे काय डिजिटल म्हणजे शेवटी एक मीडियम आहे जसं ऑइल पेंट आहे वॉटर कलर आहे हे आहे तसं त्या म्हणजे माझ्या दृष्टीने तसं काही फरक नाही आहे त्याच्यात. आता डिजिटलमध्ये बरोबर आहे की हा ब्रश घेऊन मी टेकवतो किंवा रंग उचलतो हा जो स्पर्श आहे तो नाही आहे त्याच्यात. पण तुमच्या डोक्यातले आयडियाज ज्या आहेत ना त्या सेम असतात ना त्यामुळे डिजिटलमध्ये त्या एक्सप्लोअर करता येऊ शकतात त्याला काहीच प्रश्न नाही. त्यामुळे मी डिजिटल हे काय म्हणायचं एक वेगळं माध्यम म्हणून बघतो आणि जे जे आयडियाज नॉर्मली मला काहीतरी एक्सप्लोअर क्रिएटिव्ह करून बघायचं आहे ओके ॲबस्ट्रॅक्ट असेल किंवा स्टायलाइज्ड असेल तर मी नॉर्मल ह्याच्यामध्ये ते काय करायला जात नाही. वेगवेगळे आयडियाज आहेत कलर स्कीमचे वेगळे आयडियाज ते डिजिटली आधी एक्सप्लोअर करतो ते चांगल्या वाटताय तसं वाटलं तर मग त्या कॅनव्हासवरती उतरवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे डिजिटल हे केवळ एक नवीन माध्यम आहे त्याच्याकडे या दृष्टीने फक्त बघितलं पाहिजे. आणि डिजिटल तुम्हाला तुमच्या मते डिजिटलने तुमची लाईफ इझी केलेली आहे? हो अर्थात प्रश्नच नाही. त्याचे टाइम सेव्हिंग पण होते. कॅनव्हास जसं पूर्वी आपल्याला फोटोच काढता यायचं नाही म्हणजे फोटो काढायचा म्हणजे तो रोल आणा तो कॅमेऱ्यात घाला तो रोल डेव्हलप करा. आता काय मोबाईलवर खटाखटा फोटो हे लाईफ इझी झालेलंच आहे प्रश्नच नाही. पण त्याचे ऑफकोर्स म्हणजे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट परिणाम असतात. आता कसं झालं आहे एक वाईट परिणाम पण तुम्ही सांगा. हां वाईट परिणाम म्हणजे आता इलस्ट्रेशन करायचं आहे एखादा माणूस आर्टिस्ट असेल त्याला काहीतरी मी त्याला कमर्शियल काम आलेलं आहे की एक वाघाचं चित्र काढून पाहिजे आहे तर मग तो काय करतो ते गुगलवर वाघाचे फोटो शोधतो हे शोधतो ते शोधतो त्याच्यातनं काढतो. पूर्वी माझ्या वडिलांच्या वेळेला असं सांगितलं की एक वाघाचं चित्र काढून पाहिजे तर त्यांनी खूप स्टडी केलेला असायचा ॲनॉटॉमीचा आणि ह्याचा तर त्यांना असं मेमरीने वाघाचं चित्र काढता यायचं. तर ती मेमरी जी डेव्हलप झालेली होती जुन्या आर्टिस्टची अवेलेबल नसल्यामुळे ती आता होतच नाही आणि तुम्ही सगळं ह्याच्यावरती अवलंबून राहता तुम्हाला अवेलेबल रेफरन्सेसवरती. हां आणि मग त्यामुळे काय होतं एक थोडं मेंटल चॅलेंज जे असतं ते झालंच नाही त्यामुळे ते डेव्हलपच होत नाही. बरोबर ओके म्हणजे हा त्याचा एक तोटा नाही म्हणता येणार पण आहे आता तसं झालेलं आहे. पूर्वीच्या लोकांसारखी मेमरी आताच्या आर्टिस्टना गरज नसल्यामुळे त्यांची डेव्हलपच होत नाही आहे. तुमचा
असं मत आहे की जसं जसं माणसाच्या गरजा कमी होत आहेत तसं ते सुस्त होत चाललंय. एक नॉर्मल क्वेश्चन म्हणजे इंडस्ट्रीमध्ये ही फील्ड चूज करण्याआधी जो समाज आपल्या डोक्यामध्ये जो प्रश्न टाकतो की तुम्ही कसे आहे तुमच्या या कलेच्या क्षेत्रातून किंवा तुमच्या आवडीचा हॉबी जी तुम्ही आता पुढे बोलताय 12वीनंतर शाळेनंतर की पुढे परस्यू करायची आहे कसं कमवणार ते एक छोटासा तुम्ही काही सजेस्ट करू शकता. नाही आता माझ्या बाबतीत काय झालं म्हणजे मी जो मार्ग निवडला इंजिनिअरिंग करायला लागल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इंजिनिअरिंग आवडत नाही आहे त्यामुळे आवडत नसताना त्याच्यामध्ये काहीतरी करून पुढे जाणं पेक्षा मला जे सहज जमत आहे आणि सहज आवडत आहे या गोष्टीतनं पुढे गेलो तर आपल्याला जास्ती आयुष्य सुकर होईल. आता कसं आहे फाईन आर्ट म्हणून मी एकदम पहिल्याच दिवशी पाय ठेवला तर माझं पोट कुठून भरणार आहे मी काही बोंबलू शकत नाही. फाईन आर्टिस्ट म्हणून एस्टॅब्लिश व्हायला तुला 10 ते 15 वर्ष कमीत कमी लागतात की जोपर्यंत तुझी प्रदर्शनं होऊन तुझी ओळख निर्माण होऊन लोक चित्र विकत घ्यायला लागतील. मग या 10-15 वर्षाच्या ह्याच्यात लोक काय करतात काहीतरी कमर्शियल काम करतात. कुठलंही कमर्शियल काम करावं की तुम्हाला काय लेटरिंग चांगलं आहे तर लेटरिंगचं काम करा इलस्ट्रेशन चांगलं आहे इलस्ट्रेशनचं करा. माझ्याकडे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होती म्हणून मी आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह केली. ओके तर त्या कमर्शियल कामामधलं माझं पोट पाणी व्यवस्थित भरू लागलं. आता कसं आहे की पोटाचा व्यवसाय एकदा सुरू झाला की मग त्याच्यामध्ये आज जिथनं पैसे मिळतात उद्या तिथनं मिळतात अधिकाधिक पैसे मिळवायची जर आपल्याला हाव लागली तर आपण त्यातच अडकून राहतो. त्यातनं वेळ काढून चित्र काढत राहणं हे महत्त्वाचं असतं जर तुम्हाला आर्टिस्ट व्हायचं असेल पुढे. तर मी जवळजवळ 18 वर्ष ते करत होतो पण ते करत असताना कसं की मी 8 तास ते आर्किटेक्चरल काम केलं तरी रात्री येऊन पुन्हा चित्र काढायचं. चित्र काढणं थांबवलं नाही मी आणि त्याच्यात एकदम खूप कामं येत आहेत खूप पैसे येतील म्हणून जास्ती काम घ्या आणि जास्ती पैसे मिळवा असंही नाही केलं. त्यातनं गरजेपुरते घेतले बाकीचा वेळ मी ह्याला दिला आणि सुदैवाने मग 2006 प्रदर्शनं व्हायला सुरुवात झाली पुस्तक लिहायला सुरुवात झालं त्यामुळे मला सहजपणे कमर्शियल काम सोडून फाईन आर्टिस्ट होता आलं. त्यामुळे मी जो रस्ता निवडला तो सेफ होता. आता काही आर्टिस्ट असे आहेत की ज्यांना फाईन आर्टच करायचं आहे तर त्यांची पॅशन खूप आहे पण मग त्यांना पहिली 10 वर्ष ही फक्त अत्यंत मिनिमम ह्याच्यामध्ये काय म्हणायचं कमी गरजात आणि हां कुठलीही हाऊस नोज नाही गरजा अतिशय कमी ठेवून त्यांना ते करता येतं मग ते फाईन आर्टला तेवढा वेळ डेडिकेट करू शकतात. किंवा मग हां किंवा मग शिक्षणाच्यामध्ये आजकाल काय झालं आहे हॉबी आर्ट खूप झाली आहे. ओके ज्याचा चांगला परिणाम असा आहे की एखाद्या चित्रकाराला तो शिकवायला लागला तर त्याला पोटापाण्याचा व्यवसाय मिळतो. ओके मी माझ्या वॉटर कलरमधनंच आम्ही बघतो तर बरेचसे वॉटर कलर आर्टिस्ट क्लासेस घेतात. हो बरोबर की दिवसातनं 2 तास 3 तास क्लास घेतलं की त्यांचं हे संपतं मग ते हवं ते काढू शकतात. तर ते आजकालच्या हॉबी आर्टिस्टमुळे तो एक फायदा झालेला आहे चांगल्यापैकी. आणि हॉबी आर्टिस्टमुळे तोटा असा झालेला आहे की ते फेसबुकवर सगळे हॉबी लोक चित्र टाकतात त्यामुळे जो रसिक म्हणून बघणारा असतो ना त्याला चांगलं काय आणि वाईट काय चांगलं वाईट हे सापेक्ष आहे हे जरी असलं तरी अतिशय मिडियोकर आर्ट जर फार बघितली ना तर त्याची अभिरुची डेव्हलप होत नाही. तो एक तोटा झालेला आहे त्याच्या या फेसबुक कल्चरमुळे तुमच्या मते म्हणजे मी प्रत्येकाचे वेगवेगळे चॉईसेस आहेत पण फक्त तुमच्या साईडून तुम्ही जसं आता बोलले की तोटा झालेला आहे ते तुमचा दृष्टिकोन काय आहे की कोणतं तुम्हाला जास्त चांगलं वाटतं म्हणजे आवड कोणती आहे तुम्हाला कोणत्या टाईपच्या पेंटिंग बघायची तुम्ही आता बोलले नाही. मला सगळे टाईपची आवडतात म्हणजे पेंटिंग कुठलंही असो रिअलिझम असो ॲबस्ट्रॅक्ट असो ट्रॅडिशनल फोक आर्ट असो बेसिकली त्याच्यात कंपोजिशन हा मेन एलिमेंट असतो कुठल्याही पेंटिंगमध्ये. कंपोजिशन आणि त्या आर्टिस्टचं एक्सप्रेशन ही जर दोन दिसत असतील तर मग ते स्टाईल कुठली अशी घेणार असतात. आत्ताचा जो यंग आर्टिस्ट आहे सध्या त्याच्या हसलिंग पिरियड मध्ये म्हणजे तो आता खूप कष्ट करतोय खूप सारे पेंटिंग वेगवेगळ्या स्टाईल मध्ये करायचा प्रयत्न करतोय वेदर ही इज म्हणजे एका कॉलेजमध्ये शिकतोय किंवा तो सेल्फ थॉट आर्टिस्ट बनायचा प्रयत्न करतोय त्याच्यासाठी
समाजासमोर एक इम्पॅक्ट असा स्वतःचा एक, जसं तुम्ही तुमची स्टाईल एक क्रिएट केली आणि लोक तुम्हाला या स्टाईलमुळे ओळखतात, तर ही असा त्याचा स्वतःचा इम्पॅक्ट कसा त्यांनी क्रिएट करावा समाजामध्ये? हे बघ, दोन गोष्टी आहेत. एक तर सातत्याने काम करत राहणं. ओके, काम केल्याशिवाय तुमचं व्हॉल्यूम वाढणार नाही आणि क्वालिटी पण वाढणार नाही. त्यामुळे कामातलं सातत्य हा पहिला भाग झाला. आणि दुसरं, आता फॉर्च्युनेटली इंस्टाग्राम किंवा फेसबुक ह्याच्यामुळे तुम्ही लोकांपर्यंत सहज पोचू शकता. म्हणजे पूर्वी आम्हाला प्रदर्शन करणे हा एकमेव मार्ग होता. प्रदर्शन केलं तरच लोक तिथे येणार आणि तुम्ही कोण आहे हे त्यांना माहिती होणार. आता इंस्टाग्राममुळे तुम्हाला एक हे उपलब्ध झालेलं आहे, तर त्याच्यावरही सातत्याने तुमचा हे ठेवणे, कन्सिस्टन्सी, हां, पोस्ट अपलोड, पोस्ट अपलोड सातत्य, काही काही वेळेला त्याचा हे सुद्धा होतो, म्हणजे रोजच अपलोड करायला लागलं तर ते अति होतं, जसं मी करतो ऍक्च्युली. त्याच्यामुळेच तर आमच्यासारखे जे नवीन येणारे जे आर्टिस्ट आहेत, बरोबर, शिकणारे स्टुडंट्स, त्यांना एक नवीन नवीन तुमचे जर कामं दिसलात गेली तर ते बघून तरी कमीत कमी स्वतःची कामं करायला चालू करतात आणि बंद नाही करत. कारण की कसं आहे, एकदा मोटिवेशन मिळालं ना तर ते थोड्यापर्यंत राहतात, परत तुम्ही नवीन पोस्ट केली परत ते मोटिवेशन मिळतं बोलताना, तर ते करत राहतात. मोस्ट ऑफ द आर्टिस्ट जास्त करून कमवत का नाही असं तुम्हाला काय वाटतं? खूप कमी आर्टिस्ट आहेत जे खरंच एक चांगल्या मुकामावरती आहेत, म्हणजे खूप फेमसही आहेत, पण खूप कमी आर्टिस्ट आहेत ज्यातले की ते चांगलं एक अर्निंग करतात आणि त्यांची एक लाईफ चांगली बनवली आहे त्यांनी. काय आर्ट म्हणजे शेवटी फाईन आर्ट जे आहे, चित्र. ओके, तुझ्याकडे किंवा माझ्याकडे आपण असं विचार करू, भरपूर पैसे आले तर तू काय घेशील पहिला? तर डेंजर क्वेश्चन आहे. माझ्याकडे खूप पैसे आले तर पहिले तर आपलं जे काम करायचं आपल्याला पेंटिंगमध्ये, त्याच्यासाठी पुष्कळ असं काम करण्यासाठी एक साईडला खूप सारे पैसे काढून ठेवणार, आणि त्यानंतर मग घर चालवणार, जे पण काय घर घेणार, घर नंतर मोठं घर घेणार किंवा गाडी घेणार, मग गाडी अजून चांगली घेणार आणि अधिक चांगली गाडी घेणार, मग इंटिरियर चांगलं करणार. चित्र कशाला घेणार ना कोण? हा साधा सरळ विचार आहे. चित्र घेण्यासाठी एक तर खूप पैसे पाहिजेत किंवा खूप मोठी रसिकता पाहिजे. ओके, जी सुदैवाने बघायला मिळते काही लोकांच्या. मी माझ्या ओळखीत असे काही माणसं आहेत की जी आहेत श्रीमंत आहेत ती, पण ती उगाच मर्सिडीज, BMW आणि मोठ्या मोठ्या ऑडी गाड्या घेणार नाहीत. कदाचित ते साध्या गाडीतनं फिरतील घराचं हे सुद्धा, पण अनेक एक्झिबिशनला जाऊन अनेक चित्र विकत घेतील. आणि चित्र घेण्यामध्येही नुसता इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे असं नाही, तर खरी रसिकता आहे. असे पण असे लोक किती आहेत ना, असे थोडे आहेत. तर त्याच्यामुळे तुझे आर्टिस्ट भरपूर आहेत. प्रत्येक आर्टिस्टचं चित्र घेण्या इतका प्रत्येक रसिक नाही आहे. रसिक थोडे आहेत, आर्टिस्ट जास्ती आहेत. पण आपला प्रश्न असा होता, हा म्हणजे ऍट दी एंड टेन झालं, पण मी एका आर्टिस्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बोलतोय की खूप सारे आर्टिस्ट असे आहेत की त्यांचं काम पण खूप छान आहे, पण ते त्यांचं अर्निंग ते नीट हे नाही करून शकले त्यांच्या लाईफमध्ये. हे बघ, अर्निंग होणं हा एकतर म्हणजे एक तर काही थोड्या प्रमाणात नशिबाचाही भाग आहे, आणि दुसरं तुम्ही स्वतःला मार्केट किती कसं केलेलं आहे त्याच्यावरती आहे. हा खरं, आर्टिस्टमध्ये सेल्समन असायची गरज नाही आहे, पण त्याला ॲटलिस्ट पोचायला तरी पाहिजे लोकांपर्यंत. म्हणजे माझं चित्र घ्या म्हणून मी काही कोणाला पटवू शकत नाही. ज्याला आवडतं तो त्यांनी यावं आणि घ्यावं. तुमचं समजा आपण उदाहरण घेतलं तर तुमच्यामध्ये ती सेल्समनशिप आहे का असं समजा विचारलं तर तुमचं काय? नाही आहे, मी सेल्समनशिपच्या दृष्टीने कधीच प्रयत्न केला नाही, आणि ती आर्टिस्टमध्ये असू शकत नाही. कारण नाहीतर मग काय होतं की मी चित्र काढताना जर कुठलं चित्र विकलं जाईल आणि हे मी कसं विकणार आहे याचाच विचार केला तर ते चित्र काढण्यातली सगळी उर्मीच निघून जाते. बरोबर. हां, आता असं कधीतरी करावं लागतं की एका हॉटेलला अशा पद्धतीची चित्रं हवी आहेत. नाही, मी जरी फाईन आर्ट असलो तरी कमर्शियल रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार मला चित्र काढावी लागतात. जास्त मागे किंवा जास्त पुढे न जाता सध्याच्या स्थितीला आर्ट इंडस्ट्रीमध्ये कोणती चांगली गोष्ट चालू आहे आणि बाबा हे बरोबर नाही होते आणि हे खूप छान होत आहे सध्या असं?
नाही मी तुला तेच तो सोशल मीडिया प्रेझन्सविषयी आपण बोललो ना, की सोशल मीडियामुळे आर्टिस्ट लोकांना एक व्यासपीठ उपलब्ध झालं आहे की त्यांचं चित्र ते दाखवू शकतात. पण आता ते जसं आर्टिस्ट नाही झालं आहे तसं हॉबी आर्टिस्ट नाही झालं आहे, त्यामुळे सोशल मीडियावर अशी प्रचंड मीडियोकर याची गर्दी झालेली आहे. तर चांगला भाग सोशल मीडिया उपलब्ध झाला हा आहे, वाईट भाग हा खिचडीने भरून गेला आहे हा आहे. कारण की पहिले तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, इंस्टाग्राम हे पहिले फक्त फोटोसाठी होतं, म्हणजे तिथे फक्त फोटोग्राफी जे करायची ना, म्हणजे कोर मध्ये जसा फाईन आर्टिस्ट पेंटिंग करतो तसा फोटोग्राफर जो कोर फोटोग्राफी करायचे, पर्स्पेक्टिव्ह आणि ते कलर ग्रेडिंग सर्व असतं त्यामध्ये, त्या सगळ्या फोटोंसाठी तो ऍप बनवला गेला होता. पण ते काळानुसार तो आता टिकटॉक सारखा बनत चाललाय. बरोबर हो, ते आता रील काहीतरी बनवलं. तर आता लिटरली मी आता कितीतरी आर्टिस्टशी भेटतोय ना, तर ते पण तेच सांगतात की आता ऑडियन्स पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हालाही रील बनवायला लागते आमच्या पेंटिंगची. हो, ती प्रोसेस दाखवायला लागते, त्यामागे असं काहीतरी ट्रेंडिंग वाला गाणं टाकायला लागतं, म्हणजे बघणाऱ्या लोकांना ते दिसावं. तुमच्या नजरेमध्ये असं कोणता आर्टिस्ट आहे की जो फ्युचरमध्ये तुम्हाला वाटते की हा खरंच खूप चांगलं काम करेल, त्याचं नाव होईल असं तुमच्या ओळखीतलं? हा अरे खूप आहेत, म्हणजे असं एकाचं नाव मी कसं काय घेऊ, म्हणजे जास्ती करून आपले महाराष्ट्रातली मुलं आणि बंगालमधली हे वॉटर कलर, म्हणजे माझे बरेच स्टुडंट आहेत, ती सगळ्या जणांची कामं फार छान आहेत. आणि त्या लोकांनी कसं केलं आहे, मी सुदैवाने त्या सगळ्यांना हॉबी आर्टिस्टना शिकवायचा एक व्यवसाय मिळालेला आहे, त्याच्यामुळे पोटापाण्यापुरतं ते शिकवून पैसे कमवू शकतात आणि मग बाकी वेळ स्वतःच्या ह्याला देऊ शकतात, असे पुष्कळ आहेत. म्हणजे पण आता मी तसा भारतभर अगदी फिरलो आहे असं माहीत नाही, पण बऱ्याच ठिकाणी जातो ना, तर महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये जास्ती मुलं आहेत असं मला वाटतं. संभव ते महाराष्ट्र आणि बंगालचं एक हे जे पूर्वी पार चालू आहे की या दोन ठिकाणी आर्टिस्ट निर्माण होतात रिअलिस्टिक करणारे जास्ती, अर्थात सगळीकडे आहेत असं काही मी गॅरंटेड म्हणू शकत नाही. पण भरपूर लोक आहेत की ज्यांच्यामध्ये काय म्हणायचं, एक क्वालिटीचा हे आहे, प्रॉमिस आहे. ओके, एन एफ टी असं काही ऐकलंय का सर तुम्ही? हो ऐकलंय, काहीतरी ऐकलं. नॉन नॉन फंजिबल टोकन त्याचं मला माहीत नाही, ते डिजिटल आर्ट घेऊन एन एफ टी काहीतरी चाललेलं असतं, मी काही त्या भानगडीत पडलो नाही, पण तेवढा मी हे नाही आहे. त्याच्यामध्ये म्हणजे खूप आता मागे, म्हणजे त्याचं फ्युचर बोलतायत खूप लोक की काहीतरी आहे खूप जास्त मोठा आहे. तुम्ही आतापर्यंत कोणत्या कोणत्या जागा बघून झालेले असतात इंडियामध्ये किंवा त्याच्या बाहेर जायचं तुम्हाला? हो म्हणजे आता वर्कशॉप किंवा एक्झिबिशनच्या निमित्ताने युरोपमध्ये जायला मिळालं, युरोप रशिया सिंगापूरमध्ये पण वर्कशॉप झालं माझं, मॉरिशसमध्ये एक्झिबिशन झालं. सो अशा काही जागा बघायच्या आणि बाकी इंडियातल्या वर्कशॉपच्या निमित्ताने खरं बरंच अजून बघायचं आहे, म्हणजे राजस्थान वगैरे मी नीट पाहिलं नाही आहे. ओके, मोठ्या शहरांमध्ये झाली वर्कशॉप पण तिथे काय. आणि तुमची आतापर्यंत तुम्ही बघितलेल्या जागांपैकी तुम्हाला असं खूप जास्त जवळची जागा अशी कोणती वाटली की हा ही खूप छान जागा आहे, समजा मला जर तिथे राहायला जर समजा कोणी सांगितलं कोणत्या एका जागेवर तर मला ही जागा आवडेल? नाही अशी एक जागा नाही, आता कोकण सुद्धा सुंदर आहे. हो, राजस्थानची ब्युटी वेगळी आहे, मी तिथे आता राहणाऱ्यांचे प्रॉब्लेम मला माहीत नाही, पण चित्र काढायच्या दृष्टीने राजस्थान खूप सुंदर आहे, हिमालय खूप सुंदर आहे. हो, पण हिमालयात जर तुला थंडी वाजली तर फार वाट लागते. हो, नाही किती सुंदर हिमालय दिसतंय पण जर तू गारठलास तर. तसं आमचं झालं होतं, हिमालयात आम्ही वर्कशॉपला गेलेलो असताना त्या बियास नदीमध्ये बर्फ पडून गेला होता, सगळा बर्फ होता, म्हणजे स्नोफॉल नव्हता पण असे हात कुडकुडत होते, मग हँडग्लोव्ज घालून चित्र काढायचे, मग हँडग्लोव्ज घालून मग ब्रश पकडता येत नाही म्हणून मग आम्ही टोकं कापली. ओके, आणि हँडग्लोव्ज घालून तिथे चित्र काढली आहेत, तर तो हे एक्सपिरियन्स खूप छान येतो, कम्फर्ट लेवल नसते पण
पण तिथे रोज रोज कशाला तुम्ही राहू नाही शकणार, असं डिस्कम्फर्ट खूप असतो. बँगकॉकने अशाच पद्धतीने ते उन्हामध्ये शेतामध्ये बसून काही. पण ते काय आहे म्हणजे चित्र काढायला लागलं ना की मग काय ऊन आहे का थंडी आहे का वारा आहे पाऊस आहे हे लक्षात नाही राहत, तुम्ही काढत राहता. तुमच्या म्हणजे असं जे आता व्ह्युअर्स आहेत जे कला रसिक आहेत त्यांना तुम्ही कोणते असे तुमच्या आवडते मूवीज आर्ट मूवीज किंवा बुक्स आर्ट बुक्स अशा पद्धतीने काही सजेस्ट करू शकता की तुम्ही हे बघा तुमच्या आर्ट करिअरसाठी चांगलं राहील. आता आर्ट बुक माझीच आहेत ना, माझीच मीच 13 पुस्तकं लिहिली आहेत. अरे वा. आणि आर्ट बुक्स अनेक आहेत म्हणजे त्याची आता सगळ्याची नावं कशी घेत बसणार ना मी, कारण तुम्ही कुठल्या टाईपचं जे आर्ट घेताय. वॉटर कलरवर तर हजारो पुस्तकं आहेत, माझी 13 आलेली आहेत. आता नवीन काही मी पुस्तक हार्ड कॉपीची करणार नाही आहे, ई बुक येऊ शकेल, त्यामुळे माझी 13 पुस्तकं चांगली आहेत आर्टिस्टसाठी. कोणती अशी मूवी आर्ट रिलेटेड मूवी किंवा कोणती नॉर्मल अशी जी मूवी असेल तुम्हाला बघायला खूप आवडलेली? मला मूवीज सगळ्या टाईपच्या बऱ्याच आवडतात. आता आर्ट रिलेटेड मूवी म्हणाल तुम्ही तर इनकॉग्नेटो म्हणून चांगला सिनेमा आहे, थॉमस क्राऊन अफेअर चांगला आहे, हाऊ टू स्टील अ मिलियन चांगला आहे. हा आर्ट रिलेटेड नाही म्हणता येणार पण आर्ट डीलिंगच्या बॅकग्राऊंडवरचे हे सिनेमे आहेत. चांगले आर्ट डिरेक्शन असलेले सिनेमे बरेच असतात म्हणजे आपल्या इथले सत्यजित रेपासनं आत्ता इंग्लिशमधलेही बरेच सिनेमे सुरेख आर्ट डिरेक्शन असतं. तुमच्या वेबसाईटवरती पण मी बघितलं तुम्ही तुमच्या आवडते आर्टिस्ट असं खूप सारे आर्टिस्टची नावं लिहिली आहेत, त्यामध्ये सर्व आर्टिस्ट आय थिंक सगळे फॉरेनर आर्टिस्ट आहेत. हो. तर असे कोणी इंडियन आर्टिस्ट आहेत का जे तुम्हाला खूप आवडले? हो हो आहेत, पुष्कळ आहेत. हा बरोबर आहे, मी त्या इंडियन आर्टिस्टची नावं मी फॉरेन आर्टिस्टची का टाकली की ती लोकांना माहीत नसतात म्हणून टाकली. इंडियन आर्टिस्टमध्ये माझ्या आवडीचे विचारशील तर संजय भट्टाचार्य आहे, बेंद्रे आहेत, सुभाष अवचट आहे कॉन्टेम्पररी ह्याच्यामध्ये, आणि हे के बी कुलकर्णी, शिवाजी तुपे, रवी परांजपे यांची मी नावं घेतली, माझ्या वडिलांचे कॉन्टेम्पररी, ते सगळे भारी आर्टिस्ट आहेत. बोलायला तर खूप काय काय आहे पण सध्या आपण आय थिंक सर्व क्लिअर केले, मी जेवढे क्वेश्चन आणलेले ते कव्हर अप झालेले. ओके. आणि आय थिंक त्यापेक्षा जास्तच आपण त्यामध्ये कव्हर केलेले. क्वेश्चन टू क्वेश्चन जाताना मध्ये मध्ये काय वेगवेगळ्या गोष्टी होतात. थँक्यू सो मच सर, वेलकम. खूप मजा आली, आय होप सर्वांना खूप काय काय शिकायला मिळालं असेल. हा म्हणजे आपल्या छोट्या वेळात मी काही जे प्रश्नांना उत्तरं दिली. तुम्ही खूप बिझी होताय तर व्हिडिओतच कळताय तुम्ही पेंटिंगच्या कामात आहे, तरी पण तुम्ही टाइम दिला तीच खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि पॉडकास्ट ही आता संदीप महेश्वरी सर तुम्हाला माहिती आहे युट्यूबवरती, मी आता बघितलं काल त्यांनी अपलोड केलंय की ते आता त्यांनी आजपर्यंत कधीच कोलॅब नव्हतं केलं कोणत्याही ऍक्टर किंवा युट्यूबर बरोबर नव्हतं, तर त्यांनी काल टाकलंय की वेगवेगळे युट्यूबर्स आहेत जे मोठे मोठे आहेत ते आता त्यांच्या इथे येणार आणि ते डिस्कस करणार आणि समोर जे त्यांचे स्टुडंट बसले यंग युथ त्यांना त्यांचं एक एक्सपिरियन्स फक्त पॉझिटिव्हिटी सांगणार असं त्यांनी क्लिअर कट सांगितलं. तर हेच मी मागच्या एक महिन्यापासून करत होतो, लगेच क्लिक झाला. आपणही आय थिंक हेच करतोय असं, म्हणजे काही आयडिया नव्हती मी काय करतोय. माझं असं मत होतं की आता सुट्टी आहे तर आपल्याला जे वेगवेगळ्या आर्टिस्टशी भेटायचंय भेटलंच पाहिजे, त्यामुळे आपल्याला कळतं हे सर्व लोक सांगतात. पण प्रत्येक जण आपापल्या परीने जो जवळ असेल त्यांच्याशी पोहोचतात. चांगलं सर्वांना उपक्रम आहे तो अतिशय उत्तम आहे, त्यामध्ये खूप टाइम टेकिंग प्रोसेस ही तुमच्याशी भेटणार. आणि एक वर्षाने तू पुन्हा येऊ शकशील, पुन्हा माझे नवीन काही व्ह्यू असतील पुन्हा घेऊ शकशील. बघतायत ना किंवा आर्टिस्ट त्यांना काही जर काही डाऊट असतील ते कमेंट करून विचारतील सांगतील, मग मी तुम्हाला नंतर नेक्स्ट टाइम कधी भेटलो तर आपण तेही घेऊ शकतो. हो हो जरूर. गुड. यस थँक्यू सो मच सर, तुमच्यासारख्या आर्टिस्ट टाइम देत आहेत आमच्यासारख्या यंग युथला, त्यामुळे खूप लोकांना काय काय शिकायला मिळालं. नाही ऍज लॉंग एज माझा इकडे हात चालू असल्यावर माझ्या वेळाचा काही प्रश्न नसतो. ह्या संकेतचा उपक्रम अतिशय चांगला चालू आहे की या व्हीलॉगमुळे बऱ्याचशा आर्टिस्टचा स्टुडिओ आणि त्यांचं काम करण्याची पद्धत ही स्टुडंटपर्यंत पोचते आहे.
की आज भारतभरचे अनेक ठिकाणचे लोक इन्स्टावरती बघू शकतात, पण या उपक्रमातनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचतोय हे अतिशय चांगली गोष्ट आहे. यातनं अनेक आर्टिस्ट विद्यार्थ्यांपर्यंत येतील, बिटवीन द आर्टिस्ट सुद्धा अनेक लोकांना अनेक लोक माहीत होऊ शकतील. सो उत्तम उपक्रम आहे. थँक्यू सो मच सर, ऑल द बेस्ट टू यू फॉर युअर. नेक्स्ट टाइम भेटलो तर आपण तो जो मर्यादा आली आहे मराठी मध्ये तो आपण हिंदी मध्ये करू. ते सगळ्यांना बरोबर आहे, ते हिंदीत आणि इंग्लिश मध्ये करू. चालेल चालेल, यस थँक्यू, राईट.